अहो सकाळी ते इन्स्पेक्टर आले होते ना. इन्स्पेक्टर नाही, एसीपी. तेच ते काय म्हणत होते ते पुढे काय देवी परत कधी येणार आहे. त्या नालायकाचा काही फोन बिन आला होता का? मला काही कोणी सांगतच नाहीये. तुला कशाला सांगायला हवंय? तू काय स्वतःला बराक ओबामा समजतेस? काय जगातल्या सगळ्या बातम्या तुला सांगायला? काही काय बोलता हो तुम्ही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुला खरं काय ते सांगितलं आणि तुझं हार्ट फेल झालं म्हणजे आपल्या जावयाला आणि आपल्या मुलीला आपल्या दोघांची खूप काळजी वाटते. म्हणतात ना अज्ञानात सुख असतं, त्यामुळे ते दोघं जण सध्या आपल्याला सुखी ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करतायत. काय बोलताय तुम्ही हे? अगं घडतंय तेच सांगतोय. आज माझ्या देखत त्या माणसाचा विक्रमला फोन आला होता. गाडग्यांनी सांगितलं विक्रमला फोन स्पीकरवर ठेवा, पण शेवटी गाडग्यांचं त्याने ऐकलं नाहीच, फोन कानाला लावलाच. हा माणूस त्याच्या कानात काहीतरी बोलला. विक्रम वर मयंकला म्हणतो बाबाने घेऊन आज जा. अरे आम्ही काही कुकुलं बाळ आहोत का? देवीचं काय होईल या विचारानं आमची सुद्धा घालमेल होते ना. मग जे काय घडतं ते आम्हालाही कळू द्या ना. मी नयनाला विचारू का? विक्रमने तिला सांगितलंच असणार ना. नयनाला कशाला, ठीक आहे वेगळी. उलट अलीकडे ती लप्पाछप्पी करण्यात विक्रमपेक्षा जास्त एक्सपर्ट झालेली आहे. नाही म्हणजे अज्ञानात सुख असतं आम्हाला मान्य आहे हो, पण पूर्ण अज्ञानात सुख असतं. अर्धवट ज्ञानासारखी या जगामध्ये दुसरी तापदायक गोष्ट नाही. म्हणजे देवी किडनॅप झाली हे कळतंय, पण पुढं काय घडतंय कळायला मार्ग नाही. बसा, डोळे आढ्याकडे लावून विचार करत बसा. म्हातारपणात काहीतरी टाइमपास नको का? तसं नाही हो, ज्या अर्थी ते आपल्याला सांगत नाही आहेत त्या अर्थी काहीतरी तसंच कारण असेल ना. घे तू जावायची बाजू. घे बाजू घेत नाही हो मी, पण असं काय कारण असेल हो? लागला ना डोक्याला भुंगा. हे असं होतं, पण त्याला काय पडली त्याची? सकाळपासून बोलायचं नाही असं ठरवून बसलो तो, पण शेवटी तू सोड्याच्या बाटलीचं तोंड उघडलंच. बाबा काय रे विक्रम? मी आणि नयना जरा बाहेर जाऊन येतोय. एसीपी घाडग्यांनी बोलवलंय. देवीबद्दल काय सांगितलं का त्यांनी? आणि आज जर सगळं व्यवस्थित झालं तर कदाचित आजच परत येईल ती. सगळं व्यवस्थित म्हणजे एसीपी घाटगे नेमकं काय म्हणाले? काही बोलले नाही ऍक्च्युली, कदाचित त्यासाठीच बोलवलं असेल. नीट जा रे बाबा, आणि मला फोन करून कळवा काय ते. आमचा जीव टांगणीला लागतो रे. मी नक्की करतो फोन. आहे हा, येतो बाबा. हा फोन करून कळवतोय, वाट बघ. आणि तुला तरी चोंबडेपणा करून त्याला विचारायची काय गरज होती? जी गरज तुम्हाला होती तीच मलाही होती. गडगे साहेब, आम्ही इकडे गुलमोर रोडच्या कॉर्नरला पोचलो आहोत. हां, पांढरी गाडी. तासभर आम्ही इथंच आहोत.
इथून पुढे लेफ्ट टर्नलाच तो बंगला आहे. माझी टीम तयार आहे. तो आहे का आतमध्ये? नाही, काय अंदाज येत नाहीये. म्हणजे बंगल्याचे सगळे दिवे चालू आहेत पण हालचाल कुठलीच दिसत नाहीये. वहिनी, या सिच्युएशनचं तुम्ही प्रेशर अजिबात घेऊ नका. तुम्हाला आम्ही कुठलाही त्रास होऊ देणार नाही. काय ना, तुमचं कुठल्याही जेस्टरमुळे किंवा हालचालीमुळे त्याला असं वाटायला नको की आपल्याला बाहेर धोका आहे. खास करून अशा वेळी आपली नजर आपल्याला बऱ्याच वेळा धोका देऊन जाते. म्हणजे तुम्ही आत गेल्यावर अजाणतेपणे खिडकीकडे बघाल, काहीतरी बघायचा प्रयत्न कराल, ते शक्यतो टाळा. कारण काय ना, हे गुन्हेगार फार हुशार असतात. आपल्या बारीक सारीक हालचालीतनं सुद्धा ते धोका सेन्स करतात. आणि आत गेल्यावर तो तुमच्यासमोर आला की तुम्हाला आम्हाला काहीतरी सिग्नल द्यायला लागेल. सिग्नल? मी कसा सिग्नल देणार? पनारसेनच्या फोनवर एक मिस कॉल द्या. पण आतमध्ये काही म्हणजे नेटवर्क नसला किंवा आणखी काही प्रॉब्लेम झाला तर? इन दॅट केस आपण वहिनी आत गेल्यावर 5 मिनिटाला आत शिरूच. पण मग एवढा तरी वेळ कशाला? कसं आहे ना वनारसे, सॉरी टू गिव्ह यू दिस एक्झाम्पल, पण झाडाला बकरी बांधली ना की वाघ यायला जरा वेळ द्यायलाच लागतो. त्याच्याशिवाय शिकार कशी करणार ना? वहिनी, बाकी आम्ही सगळं सांभाळून घेऊ. तुम्ही पॅनिक होऊ नका. वनारसे, निघा पुढे तुम्ही, आम्ही आलोच. ओके. सबका या बाजूने जा, सांभाळून इकडून जा. हॅलो. आलास मित्रा बायकोला घेऊन? हो, तू सांगितलेल्या बंगल्याबाहेरच होता मी. मग मी काय पंचारती घेऊन तुला ओवाळायला यावं अशी अपेक्षा आहे तुझी? आलायस ना बंगल्याबाहेर, मग घेऊन ये तिला आत. तू आताच आहेस का? अरे माझ्या बाबड्या, तुला किती वेळा सांगायचं बापाला प्रश्न विचारायचे नाहीत म्हणून? ठीक आहे, मी नैनाला बंगल्यात जायला सांगतो. असा कसा रे तू उपडा माठ? माझ्या राजा, स्त्री दाक्षिण्य नावाचा प्रकार नाहीये का तुझ्याकडे? एका अनोळखी बंगल्यात तू तिला असं एकटं सोडणार? तिचा हात हातात घे आणि तिला आतमध्ये बेडरूम पर्यंत आणून सोड. हा आणि हो विक्रम, तू बाहेरच थांबा गाडीमध्ये. कारण काय, सकाळी तिला परत घरी घेऊन जावं लागेल की नाही? आणि विक्रम, वन मोर थिंग, आपल्या बायकोला दुसऱ्या पुरुषाच्या बेडरूम पर्यंत घेऊन जाताना कसं वाटतं हे मला पत्र लिहून कळवा नंतर.
बरोबर 5 मिनिटं झाली आहेत. विक्रम फनारसे वेट फनारसे राईटला बघा. हां तिथं जाडोशाला उभा आहे. आलोच तुमच्या फोनला रेंज आहे चेक करा. आय आय गुड. मग अशी आतमध्ये पण होती. गुड गुड. हां सगळे पोझिशन मध्ये आहेत ना. बी रेडी. गुड वी आर रेडी टू अटॅक. बरोबर 5 मिनिटं झाली आहेत. विक्रम फनारसे वेट फनारसे कसं आहे. मी आखलेल्या सरळ रेषेवर त्या देवीचा नादान बाप जर चालत राहिला ना तर देवीला काहीही होणार नाही.
नहीं ना। इकड़े एवढी तयार होऊन कुठे गेली होतीस? हे सगळं काय चाललंय मला कोणी सांगेल का? मी ते ऍक्च्युली नैना तू चेंज करतेस का? आज जाऊन मी बाबांशी बोलतो। हो खरं तर तुमच्यापासून लपवण्यात आता काहीच पॉईंट नाही आहे। आज त्यांनी आम्हाला बोलवलं होतं। काय झालं, त्याला अटक झाली? आलाच नाही तो। पण मग नैना ही अशी? हॅलो विश्वास काका, कसे आहात तुम्ही? आनंद। हो तुमचाच लाडका आनंद। देवी कुठे आहे? बाबा मी तुझ्या पाया पडतो, देवीला काही करू नकोस। काका हो पाया आम्ही तुमच्या पडायचं आणि तुम्ही आशीर्वाद द्यायचा। सदा सुहागन रहो। नाही 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 नाही, चुकलंच माझं। हा आशीर्वाद माझ्या काय उपयोगाचा, नाही का? देवी कुठं आहे? काका तुम्ही काही काळजी करू नका, देवी अगदी सुखरूप आहे। हो बरं ते सोडा, मला सांगा तुम्ही मला मिस करता की नाही? अहो त्या घरात तुम्हीच एकटे असे होतात ज्यांना माझी कदर होती। काका तुम्हाला तो आठवतोय का आपला गुरगुट्या भात? आणि आपण ते तुला विक्रमशी बोलायचंय का? काय काका अहो कुणाचं नाव घेताय तुम्ही? मी ना कट्टी आहे त्याच्याशी। मित्र तर परिराणीला सांगणार आहे त्याचं घर उन्हात बांधायला, आणि त्याच्याशी जर बोलायचं असतं तर मी तुम्हाला कशाला फोन केला असता? मी डायरेक्ट त्याच्याशी बोललो नसतो का? अहो तो जमूर आहे माझा, मी इशारा केला की तो नाचतो, उठ म्हटलं की उठतो, बस म्हटलं की बसतो। तुला नेमकं काय हवंय? काका मला फक्त तुमचा आशीर्वाद हवाय। आणि मला कळलंय की आमच्या या छोट्याशा खेळाबद्दल तुम्हाला कळलंय, पण मी त्या विकड्याला बजावलं होतं की आपल्या या लहान मुलांच्या खेळात त्या मोठ्यांना उगाच कशाला आणतोस म्हणून। पण नाही ऐकेल तो विकड्या कसला? काका पण तुम्ही काहीही टेन्शन घेऊ नका। कसं आहे मी आखलेल्या सरळ रेषेवर त्या देवीचा नादान बाप जर चालत राहिला ना तर देवीला काहीही होणार नाही। हां पण आता जर त्याचा पायच वाकडा पडला तर मात्र मग प्लीज देवीला काही करू नकोस। तुमच्या त्या जावायचा कान धरा आणि जोरात पिळा। नैनाला भाऊ नाहीये ना, लग्नात तो सोपस्कार करायचा राहून गेला असेल। गुड नाईट काका, स्वीट ड्रीम्स। पण काय काय म्हणाला? गुंतता